विजय वडेट्टीवार बोलतात, आपण थेट पाहूयात ते काय म्हणतात. नुकसान झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आम्ही काल ही ज्या माहिती मिळाली त्यावेळेस सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आम्ही सूचना देण्याचं ठरवलं आहे आणि एकूण किती नुकसान होते याचा अंदाज आल्यानंतर ती माहिती आल्यानंतर पुढील कारवाई करण्याचा शासनाचा शेवट. एकूण या सगळ्या वर्षामध्ये की मागील वर्षापासून जे संकट राज्यावर आलेलं आहे, परंतु ही संपूर्ण या डिझास्टरमध्ये संकटामध्ये सायक्लोन आला, महाअतिवृष्टी आली, महापूर आला आणि केंद्र सरकारने मात्र महाराष्ट्राला जी मदत करायला पाहिजे ती मदत केंद्र सरकारकडून मिळत नाही. मी राज्यातील नेत्यांनाही विरोधी पक्षांनी त्यांनाही विनंती करणार आहे की महाराष्ट्राशी अशी सापत्नीक वागणूक अशी मिळू नये. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राने प्रस्ताव दिल्यानंतर अपेक्षा जी होती, जवळपास राज्य सरकारच्या तिजोरीतून आम्ही यावर्षी 11,700 कोटी रुपयाची मदत या सगळ्या संकटामध्ये शेतकऱ्यांना आणि विविध भागांना दिली आहे आणि अजूनही हे संकट काही संपलेलं नाही. ज्या अतिवृष्टीमुळे आपल्या ओला पडला आहे, गारा पडल्यात, पाऊस आला आणि रब्बी पिकाचं बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे, त्या त्या जिल्ह्यांना आम्ही या संदर्भात माहिती घेऊन एकूण नुकसानीचा अंदाज घेऊन माहिती मागितलेली आहे. ती माहिती आल्यानंतर पुढील काय ठरवायचं ते कॅबिनेटपुढे जाऊन किंवा मुख्यमंत्री महोदयाबरोबर जाऊन चर्चा करून पुढचा निर्णय आम्ही घेऊ. पंचनाम्याला सुरुवात झाली की कधी होणार आहे? नाही, अद्याप काही पंचनाम्याला इतक्या तातडीनं सुरुवात कधी होत नसते आणि काल ही घटना घडली, आजही त्याची परिस्थिती आहे. मग अर्धवट सगळी कामं राहू नयेत म्हणून या सगळ्या संदर्भात मी सुद्धा उद्या VC द्वारे महाराष्ट्रातील या भागातील शेतकरी आपल्या जिल्हाधिकाऱ्याबरोबर चर्चा करणार आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर काय परिस्थिती आहे ती सगळी जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली तर मग पुढची काशी मदत कशा पद्धतीची मदत करायची ते राज्य सरकार ठरवेल. राज्यामध्ये कोरोना प्रकोप दिवसेंदिवस वाढतो, त्यातील दोन ठिकाणी नवीन स्ट्रेंथ पाहायला मिळत आहे म्हणजे कोरोनाचे, यवतमाळ आणि अमरावती. तर या संदर्भात सरकार काय उपाययोजना करत आहे किंवा थोडासा लोक जरा म्हणजे या कोरोनाच्या संदर्भात थोडी भीती जी होती ती जरा लोकांची कमी झाली आणि म्हणूनच आज लोक बिंदास्तपणे जे वागताना दिसत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणा किंवा एकूण दुसरी स्ट्रेन म्हणा ह्या संदर्भात आता दिसते आहे. पण पूर्वीची जी कोरोनाच्या संदर्भातली लक्षणं होती ती आता बदललेली आहे. पूर्वी या सगळ्यामध्ये सुरुवातीला जे काही ताप, खोकला, सर्दी आणि याच्यातून जे काही सिम्पटम्स दिसायचे आता हा असिम्प्टोमॅटिक असल्याचं दिसत आहे, त्याला कुठलेही लक्षणं नाही. पण थोडा हलका ताप आला तरी तो पॉझिटिव्ह होतो आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी निश्चितच कमी आहे, परंतु संख्या वाढणं हे मात्र धोकादायक आहे किंवा गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या भागामध्ये आता अंशतः संचारबंदीचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले, त्या संदर्भात बैठकही झाली आणि पुढील कालावधीमध्ये जर लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं, एकत्र येणं आणि मास्कचा वापर करणं, सॅनिटायझरचा वापर करणं, मोठमोठे संमेलनं टाळणं हा तर त्यावरचा उपाय आहे. रेल्वेमध्ये होणारी गर्दी त्यावर आम्ही आता कशी कमी करता येईल त्यावर सुद्धा चर्चा सुरू आहे. बसमध्ये होणारी गर्दी ती टाळली पाहिजे त्यावर चर्चा सुरू आहे. त्याच्यात निम्या कॅपॅसिटीपेक्षा लग्न समारंभामध्ये गर्दी होती आहे, अनेक ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातूनही गर्दी होती आहे आणि या सगळ्यावर आता कुठेतरी बंधनं आणावी लागतील आणि कडक बंधनं आणावी लागतील आणि काही नवीन नियमावली तयार करून ही सगळी परिस्थिती पाहता लॉकडाऊनच्या दिशेने आता महाराष्ट्र चालला आहे असं म्हणायला हरकत नाही. काही ठिकाणी काही महानगरपालिका असो का काही जिल्ह्यामध्ये जो कोविड सेंटरला रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर अतिरिक्त स्टाफ परत त्या विभागाला पाठवण्यात आला होता. आता अतिरिक्त स्टाफची मागणी केलेली आहे पण तो संबंधित विभाग स्टाफ पाठवायला नकार देत आहे की वर्ष म्हणजे आर्थिक वर्ष संपत आहे त्यामुळे आम्हाला स्टाफची गरज आहे. अनेक ठिकाणी या समस्या आहे, नागपूरमध्ये देखील ती एक समस्या पुढे आली आहे. नाही, आहे खरं आहे की संख्या रुग्णसंख्या घटायला लागल्यानंतर जो स्टाफ डेप्युटेशनवर घेतला होता
म्हणजे त्याबरोबर खाजगी रुग्णालयात आम्ही कोविड सेंटर केला होता, त्याचा आता ते स्टेटस कमी केला आहे आणि त्यांना पुन्हा रेग्युलर हॉस्पिटल चालवायला परवानगी दिली आहे. त्याप्रमाणेच इतर विभागाची मदत घेतली गेली आणि त्या काळात आवश्यकता होती डेपुटेशनवर घेण्याची, परंतु आजच्या स्थितीमध्ये मला वाटतं की फार काही गरज नाही. पण पुढील 5-7 दिवसामध्ये काय परिस्थिती 8 दिवसामध्ये निर्माण होते त्यावेळेस मात्र कुठलाही मॅनपॉवर कमी पडणार नाही आणि अतिरिक्त जे काही कर्मचाऱ्यांची स्टाफची काही मागणी असेल ती नक्कीच पूर्ण होईल. त्यामध्ये इथे कुठेही आम्ही कमी पडणार नाही किंवा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. डिमांड होते की नाईट कर्फ्यू किंवा वर्किंग आवर्स कमी करण्यासंदर्भात झालं तर नियंत्रित होऊ शकतो, सरकार असा काही विचार करते का? नाही, या सगळ्या बाबीवर विचार सुरू आहे. नाईट कर्फ्यू तर आहेच नाही, संध्याकाळच्या ज्या गर्दी होत आहेत संध्याकाळी 5 नंतर विशेष रूपानं सगळ्या ठिकाणी गर्दी आता आपल्याला दिसतोय. दिवसापेक्षा गर्दी रात्रीच्या वेळी जास्त दिसते, त्यामुळे नाईट कर्फ्यूचा विचार आहेच. म्हणजे अद्याप आम्ही तो लागू केला नाही पण त्याची चर्चा मात्र नक्की झालेली आहे. नाईट कर्फ्यू असेल आणि त्याबरोबर अनेकांची होती की आंदोलनं होत आहेत त्या ठिकाणी त्यांना आता बंधनं घातली गेली पाहिजे. तर या सगळ्या बाबीचा विचार करूनच आता पुढचं पाऊल टाकावं लागेल. वर्किंग आवर खाजगी क्षेत्र असं सरकारी नाही त्यावरही ते सांगतो नाही. म्हणजे खाजगी क्षेत्र असो की शासकीय कार्यालय असो त्याची जी गर्दी आता थोडी वाढवली म्हणजे संख्या वाढवली होती. आपण पहिल्यांदा 10%, 5%, 10%, 15% असं वाढवत येऊन आता आपण पूर्ण क्षमतेने काही कार्यालयांमध्ये परवानगी दिली. आता ती गर्दी नक्कीच कमी करण्यासाठी या कोरोनावर मात करण्यासाठी या परिस्थितीमध्ये पुन्हा तोही निर्णयाची निश्चितच चर्चा आहे. निर्णय झालेला नाही पण चर्चा झालेली आहे. पुढच्या 5-7 दिवसामध्ये या परिस्थितीवर निर्भर करते की लोकांमध्ये लोक आता किती घातलेले बंधनं निर्णय पाळतात आणि लोकांमध्ये किती जागरूकता निर्माण होते आणि त्यानंतर जर काही ही परिस्थिती आटोक्यात आली तर मात्र मग आपल्याला लॉकडाऊनची गरज पडणार नाही. अन्यथा या सगळ्या बाबीचा विचार करून शासनाला निर्णय घ्यावं लागेल. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. जे अवकाळी पावसामुळे पीडित शेतकरी आहेत त्यांनाही मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार सकारात्मक असल्याचं विजय वडेट्टीवार सांगतायत. याकडे आपलं लक्ष असणार आहे. पण दरम्यान बोलूयात पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे. बातमी येते वर्ध्यातून. वर्ध्यामध्ये जिल्ह्यातल्या शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले. आधी 5वी ते 12वी पर्यंतच्या शाळा जिल्ह्यामध्ये सुरू होत्या पण वर्ग 5 अर्थात 5वी ते 12वी पर्यंतच्या प्रत्यक्ष उपस्थित राहून ज्या ज्या शाळा सुरू होत होत्या काही ठिकाणी सुरू झाल्या होत्या काही ठिकाणी सुरू होणार होत्या पण त्याला आता बंदी घालण्याचा त्या सुरू न करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. विदर्भात 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये. एकट्या वर्ध्यात गेल्या 24 तासात 90 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. या सगळ्यांची व्यवस्था तातडीनं विलगीकरण कक्षात करण्यात आलेली आहे. मंगळवारी 16 जणांना जरी डिस्चार्ज देण्यात आला तरी नव्यानं सापडणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून प्रामुख्यानं या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन सामना करतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे. या माध्यमातून विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.